राजाच्या दरबारात एक गायक आला. मैफल चालू झाली, गायकानं गाणं चालू केलं आणि गायकाचं गाणं ऐकून राजा प्रचंड खुश झाला. म्हणला, तुझ्या खात्यावर 1,00,000 जमा करतो. गायकाला आणखी उत्साह आला, तो आणखी चांगलं गायला लागला. राजा आनंदात म्हणाला, तुझ्या खात्यावर आता 15,00,000 जमा करतो. मग तर त्या गायकाला भरूनच आलं, तो आणखी चांगलं गायला लागला. राजा म्हटला, तुला पक्क घर देतो. गायकाला आणखी उत्साह आला. राजा म्हटला, आता तुझ्या मुलाला नोकरी देतो, प्रतिवर्षी 2 करोड नोकऱ्या देणारच आहे. गायकाला आनंदच आनंद झाला. मैफल संपली, गायक आनंदात घरी आला. बायकोला म्हणाला, राजाने आज मला बक्षीस घोषित केली. 15,00,000 खात्यावर जमा करतो म्हणले, पक्की घरं देतो म्हणले, नोकऱ्या देतो म्हणले, आता आपले बुरे दिन जाणार, अच्छे दिन येणार. बायकोलाही आनंद झाला. महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. बायको संतापली. गायकाला म्हणाली, पहिले राजाच्या दरबारात जा, 15,00,000 कधी देणार आहे ते विचारा, घर कधी देणार आहे ते विचारा, पोरला नोकरी कधी देणार आहे ते विचारा, त्याशिवाय घरात पाऊल ठेवायचं नाही. गायक राजाकडे गेला, राजाला म्हणाला, आपली मैफल झालेली, तुम्ही माझं गाणं ऐकून मला बक्षीस घोषित केली, 15,00,000 खात्यावर जमा करतो म्हटला, पक्क घर देतो म्हटला, मुलाला नोकरी देतो म्हटला, महाराज 3 वर्ष झाली, अजून काहीच नाही. तेव्हा राजे म्हणाले, हे बघ, तुझं गाणं ऐकलं की माझे कान खुश व्हायचे आणि माझं बक्षीस ऐकलं की तुझं कान खुश व्हायचे, हिशोब बरोबर. ह्या देण्याघेण्याचा विषय येतो कुठं? आमचं तरी दुसरं काय झालं? यांनी घोषणा करायच्या, आमचे कान खुश, आम्ही मतं द्यायची, त्यांचे कान खुश, पण आपल्या पदरात नेमकं पडलं काय? काय आलं हातात? काय झालं 15,00,000? काय झालं 2,022,000 पक्क्या घरांचं? काय झालं 2 करोड नोकऱ्यांचं? काय झालं स्मार्ट सिटीचं? काय झालं आदर्श गावांचं? अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार होता, काय झालं त्याचं? हिंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारणार होता, काय झालं? महागाई कमी करणार होता, काय झालं? शेतकऱ्यांना हमीभाव देणार होता, काय झालं? शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करणार होता, काय झालं? शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता, काय झालं? आज परिस्थिती काय आहे? जळगावमध्ये काही केळी उत्पादक उपोषणाला बसलेत, परवा त्यांच्याशी बोलणं झालं. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांना पीक विमा वेळेवर मिळाला, पण हे सरकार दखल घ्यायला तयार नाही. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, सोयाबीनला 11,000 रुपये दर होता, आज दर काय आहे? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, कपाशी 11,000 होती, आज दर काय आहे? अग्रिम विमा वेळेवर मिळत नाही. आज 15 जिल्ह्यातल्या 42 तालुक्यात भयान दुष्काळ आहे, पण दखल घेतली जात नाही. रोज सरासरी 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करतायत, ही इथली परिस्थिती आहे. आज शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी सत्ता नसतानाही उभा होती आणि सत्ता असताना सुद्धा उभा आहेच. एका शेतकऱ्याच्या घरात एका मांजरीला काही पिलं झाली आणि पिलं जन्माला आल्याबरोबर ती पिलं अच्छे दिन ओरडायला लागली. त्या शेतकऱ्यालाही कौतुक वाटलं, चर्चा गावभर झाली, माणसं ती पिलं बघायला आली. त्यांच्या जिल्ह्याच्या नेत्यालाही कळालं, तो म्हणला, मग आमचे साहेब अच्छे दिन आणणारच आहेत, येणार अच्छे दिन. त्यालाही कौतुक वाटलं, पिलं बघायला तो शेतकऱ्याच्या घरी आला. पण तो सत्ताधारी नेता ज्यावेळी त्या मांजरीच्या पिलाजवळ पोहोचला, त्यावेळी ती पिलं ओरडत होती, खराब दिन बुरे दिन, खराब दिन बुरे दिन. नेता संतापला, शेतकऱ्याला विचारलं, अरे तू तर म्हणला होता हे अच्छे दिन म्हणतात, पण हे तरी इथं बुरे दिन म्हणतायत. तसा शेतकरी म्हणला, साहेब ते जन्मले तेव्हा अच्छे दिनच म्हणत होते, पण तेव्हा त्यांचे डोळे उघडले नव्हते. देशातल्या जनतेचे आता डोळे उघडलेत, चांगले उघडलेत, जनता आता बोलू लागलीये. तुम्ही रातोरात पक्ष फोडता, पहाटे शपथविधी करता, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्यपालांनी घेतलेले निर्णय चुकीचे, पक्ष प्रतोदांची निवड चुकीची, गटनेत्यांची निवड चुकीची, तरी हर तऱ्हेने तुम्ही सरकार टिकवता. तुम्ही जर सरकार टिकवता तर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायला तुम्हाला कठीण काय आहे? तुम्ही महाशक्ती आहे ना, तुम्ही म्हटला होता 7 तालुके 1 आठवड्यात धनगरांना आरक्षण देतो, तुम्ही म्हटला होता 7 तालुके 3 महिन्यात मराठ्यांना आरक्षण देतो, तुम्ही म्हटला होता 7 तालुके महिन्यात आदिवासींचे प्रश्न संपवतो, ओबीसींचे प्रश्न संपवतो, काय झालं त्याच? काय केलं? शिवसेना कायम पाठीशी उभा आहे, पहिल्यापासून उभा आहे. आम्ही कायम हे लक्षात घेतलं पाहिजे, तुमची जाहिरात आहे ना, निर्णय वेगवान, शासन गतिमान, मग आता घ्या ना निर्णय, अडचण काय आहे? जनतेला कळू चुकलंय, पण आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी,
नांदेडमध्ये शुभम पवार नावाच्या तरुणाने आत्महत्या केली. तिथंच ओंकार बावणे नावाच्या 17 वर्षाच्या मुलानं शाळेतील फी भरायला पैसे नाहीत म्हणून स्वतःला विहिरीत झोकून दिलं. काल परभणीमध्ये सुद्धा तरुणानं आत्महत्या केली. परभणी धनगर आरक्षणासाठी आमच्या जत तालुक्यातल्या तरुणांनी आत्महत्या केली. माझे हात जोडून विनंती आहे, तरुणांनो टोकाचं पाऊल उचलू नका, हवं ते मिळणारच आहे, धीर सोडू नका. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवय्या महाराष्ट्रात. रुमन बाजूला टाकून पोलादी मनगट आणि दिल्लीच्या तख्ताला धडका देणारा महाराष्ट्र आहे. चिनाबच्या पलाड जाऊन अब्दालीच्या पोरांच्या नांग्या ठेचणारे हा महाराष्ट्र आहे. मृत्यूच्या कराल दाडेत बडेंगे बचेंगे तो और भी लढेंगे असं गरजत उत्तरे थैमान घालणारा हा महाराष्ट्र आहे. मराठा हूं मारूंगा तो चढकर मारूंगा असं कडाडत पानिपतावर गरजणारा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राच्या पाठीशी शिवसेना आहे. शिवसेना म्हणजे महाराष्ट्र आहे. उद्धवजी ठाकरे त्या जिद्दीनं उभा राहिलेत. तुम्ही किती हल्ले करा काही करा, पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांना 23 किल्ले द्यावे लागले. आतापर्यंत कमावलेलं सगळं गेलं, उरले होते फक्त 16 छोटे मोठे किल्ले. पण तरी महाराज जिद्दीनं उभा राहिले आणि 1665 ते 1674 या अवघ्या 9 वर्षात 16 किल्ल्यांपासून सुरुवात केलेल्या महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्यात 360 किल्ले उभा केले. अवघ्या 9 वर्षात 344 किल्ले जिंकले. आपण शिवछत्रपतींचे मावळे आहोत, आपण शिवसैनिक म्हणून आहोत. उभा राहायचंय परत. उद्धवजी ठाकरे त्या जिद्दीनं उभा आहेत, त्या जिद्दीनं 40 गेलेत. 140 निवडून आणायची ताकद या शिवसेनेच्या मनगटात आहे. आता सज्ज व्हा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.